गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30. आज रविवार आहे, सो सगळं आरामात उशिरा. आत्ताच सगळं आवरलं आमचं. आता मी ब्रेकफास्ट करू. संडेचा आज दिवस आहे, सो संडेला आमचा ब्रेकफास्ट खूप स्पेशल असतो. आम्ही एकतर चिकन सलामी सँडविच, चिकन सॉसेजेस, चिकन नगेट्स किंवा मग चिकन चीज ऑमलेट असं काहीतरी छान असतं. संडेचा जो ब्रेकफास्ट असतो तो अभिषेकच बनवतो. सो आता अभिषेक बनवतोय चिकन सलामी. सलामी, चीज, अंड, पुन्हा सलामी. आला ब्रेकफास्ट. अरे वा, थोडं करपवलंय का? इट्स ओके, परफेक्ट. थापड खाऊन सांगूया कसं झालं. अरे आता दुपारी जेवायला काय बनवू लंचला? चिकन मासे. आपण निघालो आहोत गोपी टँक मार्केटला फिश घेण्यासाठी. पार्किंगचं काय करशील तू? ह्याला घेऊन बस गाडीतच मी आले. हे आहे आमचं गोपी टँक फिश मार्केट. इथे सगळ्या प्रकारचे मासे सगळ्या वारी मिळतात. बुधवारी मला मिळते शिंपल्या चांगल्या. मग बघ बुधवारी असतील तर मला सांग फोन कर आईला. एवढी मोठी लहान हवी होती. हे कसा याचा वाटा? ठीक आहे, दीडशेचा वाटा. दोन वाटे दे ना मला. कशी सुरमई? मला दोन तुकडे दे ना. दोन दोन करून? नाही नाही, आखतेच असते. कशी वाटा? किती येणार एका वाट्यामध्ये? 3 × 2 = 5. किती? 350 रुपये किलो. बापरे, 350 रुपये. आणि किलो मध्ये किती येणार? 1 किलो मध्ये कमी नाही, 50-60 अशी येतील. 50-60? 60 आत मध्ये. अच्छा, मला 1/2 किलो द्या. 200 रुपयाला एक पीस होता. आय डोंट नो हे फ्रेश आहे की नाही. आई नव्हती ना, मला असं हे मी ढोमी तळणार आहे. मला खूपच स्वस्तात मिळाली, 100 रुपयाला 5, आणि अतिशय चविष्ट लागतात. ही सफेद ढोमी आणि पिवळी ढोमी येतात, तर ही सफेद ढोमी आहे. ही मी एवढी कोलमी मिळाली मला 100 रुपयाला 3 वाटे. 300 रुपयाची कोलमी, नॉट बॅड ना, चांगली आहे ना. फिश करी करते, मालवणी फिश करी आणि ढोमी तळते. हां, ही जवळजवळ माझ्या हाता एवढी आहे, नॉट बॅड. 200 रुपयाला ठेवून घेते, नंतर करूया आपण. बुधवारी तळेन छान. ठीक आहे, सो आपलं एकदम स्वस्तात झालं मला वाटतं. आजचा आपला लंच होणार आहे 300 रुपयात, फक्त 300 रुपयात, स्वस्तात मस्त. केलंच सुरू तू बनवायला जेवण? खाते पाहिजे तुला. मी मासे तळतोय. जेवण रेडी आहे, कोलंबीची आमटी आहे, धोमी तळलेली आहे आणि कोलंबी तळलेली आहे. अभिषेक
जेवायला ये, जेवण तुझी वाट बघतंय. धोमी छान लागतात ना. तुझा फेवरेट गाभोळी. ही गाभोळी आहे मस्त धोमीची. अभिषेकला अजिबात आवडत नाही ना चिंकी लावून. शरण ने तुला आंबे हवे आहेत. बस झालं, खूप आंबे खाल्ले तर तू चांगले आहेत ना. नाही नाही म्हणजे ब्लॉग मध्ये आलं पाहिजे ना. ती उभा व्हिडिओ नाही काढायचा. उभा व्हिडिओ नाही, पोर्ट्रेट. ओ माय गॉड, थँक्यू शरण्या.